दरम्यान राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत फडणवीसांमुळेच मराठा आरक्षण गेल्याचा आरोपाचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय. तसंच मराठ्यांशिवाय कुणीही सत्तेत येऊ शकत नाही हे लक्षात ठेवावं असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिलाय. या मराठ्यांचे पोरं आरक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत, नोकऱ्यांपासून, शिक्षणापासून, आणि या मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत हे वचन जे देवेंद्र फडणवीसांनी उचललं होतं. सत्ता मात्र मराठ्यांनी दिली आणि सत्तेचा गैरवापर करून पूर्ण मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी काम केलं आणि मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजेत या तत्वानं, द्वेषानं आणि आकाशानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. शेवटी मागण्या मान्य करायच्या की नाही करायच्या हे तुमच्या हातात होतं, कारण सत्तेत तुम्ही होतात. पण आता मतदान, मतं द्यायची की नाहीत हे आता मराठ्यांच्या हातात. तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आमचे लेकरं खुर्च्यावर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारी नाही झाले पाहिजेत, यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्च्यावर बसू द्यायचं नाही, माझ्या मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.